हेलो नमस्कार, मी गोपाल लक्ष्मण शिंगाडे, मुक्काम पोस्ट लोणीगुरो, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, येथील शेतकरी. मी यावर्षी एकंदरीत 8 एकर हरभरा पेरलेला आहे. पहिला हरभरा आहे तो आहे 19 नोव्हेंबर, दुसरा हरभरा आहे 26 नोव्हेंबर, आणि तिसरा हरभरा आहे 19 डिसेंबर. तर सालाबाजाप्रमाणे यावर्षी ही मर ही लागूनच आहे, परंतु त्याच्यावर एक पर्याय म्हणून मी एक औषधी, एक पावडर, एक औषधी मी शोधली किंवा मला तिच्याबद्दल माहिती पडलं आणि मी ती घेतली. परंतु आणखीन मला महत्त्वाचं असं सांगायचं होतं की मी यावर्षी कुठल्याही प्रकारची बीज प्रक्रिया न करता हरभरा पेरलेला होता. त्याच्यामुळे माझं संकट आणखीनच वाढलं होतं की बा आणखीन आपली यावर्षी मर होईल. परंतु हे जे न्यूट्रीफाईड पावडर आहे, या पावडरचे रिझल्ट एवढे जबरदस्त वाटले मला. मी 2 वेळ फवारणी केली याची. दरवर्षी साधारण 15 ते 20% मर होते, 20-25% मर होते हरभऱ्यामध्ये, आणि शेतकरी, प्रत्येक शेतकरी त्या गोष्टीला त्रस्त झालेला आहे. परंतु हे फवारल्यामुळे, न्यूट्रीफाईड हे पावडर फवारल्यामुळे माझं मुश्किलनं 2% नुकसान, 2% नगण्य आहे परंतु झालं असेल, परंतु 2% मी म्हणतो 2% नुकसान झालेलं असेल. तेव्हा मला असं म्हणायचं आहे, हे जे न्यूट्रीफाईड पावडर आहे किंवा हे जे बुरशीनाशक आहे, हे अवश्य तुम्ही पुढच्या वर्षी न कोणाला विचारता ही फवारली तर काही हरकत नाही, माझ्यावर भरोसा ठेवून. तेव्हा सर्व शेतकरी बांधवांना माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी हे न्यूट्रीफाईड पावडरवर भरोसा ठेवून, माझ्यावर भरोसा ठेवून हे पावडर पुढच्या वर्षी जरूर जरूर फवारावे. इवन हेच नाही तर तुम्ही गव्हावर फवारू शकता, गव्हावर बी परिणाम होते त्याचा. तर तुम्ही अवश्य फवारा, विश्वास ठेवून फवारा. नमस्कार.